वसई विरार परिसरातील दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोलीला पकडून 12 दुचाकी जप्त करीत 13 गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखा वसई युनिटला यश आले आहे. मोटारसायकल चोरी झालेल्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहितीच्या आधारे तुलिंज पोलीस ठाणे हद्दीतील मोरेगाव परिसरातून आनंद कमलेश ओझा व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता विरार वालीव आचोले माणिकपूर काश्मीरा दहिसर पोलीस ठाणे हद्दीतून 12 मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे अधिक सखोल विचारपूस करता त्यांनी त्या मोटरसायकली सोनगड राज्य गुजरात या ठिकाणी विक्री करीत असल्याबाबतची माहिती दिली. तसेच त्यांना सदर गुन्ह्यात आरोपी धीरज जटाशंकर ओझा व कौशिक देवदास मराठे राहणार सोनगड जिल्हा तापी राज्य गुजरात हे मदत करीत असल्याचे सांगितल्याने त्यांना सोनगड राज्य गुजरात येथून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून एकूण 7,55,000 रुपये किमतीच्या 12 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत तर 13 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.